नमस्कार मित्रांनो, फार्म व्लॉग या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. तर मित्रांनो, आज आपण कमी कालावधीत जास्त उत्पन्न मिळवायचे पालेभाजी ते आज आपण पाहणार आहोत. त्यामध्ये पालक, सेपू, कोथिंबर, मेथी ही जर आपण पालेभाजीची लागवड केली, म्हणजे जर ती पेरणी केली तर आपल्याला जास्त कमी कालावधीत जास्त उत्पन्न मिळू शकते आणि हे 12 महिने चालणारं पीक आहे. तर ते आज आपण पाहणार आहोत त्याची संपूर्ण माहिती. तर आज आपण शेतकऱ्याशी संवाद साधण्याची माहिती संपूर्ण पाहूता. चला मग पाहू. तर मित्रांनो, कमी कालावधीमध्ये जास्त उत्पन्न मिळवायचे असेल तर आपण पालक, मेथी, शेपू, कोथिंबीर यांची लागवड आपण केली पाहिजे. तर मित्रांनो, पण या पिकाची लागवड करताना पण आपण एका हप्त्याचे टप्प्याने याची आपण लागवड करणे गरजेचं आहे. कारण जर तुम्ही एकदाच जर हे पालेभाज्याचं पीक घेतलं तर मार्केटमध्ये आपण एका दिवशी आपली भाजी जी आहे पालेभाज्या ती जाईल याची आपली काही गॅरंटी नसते. त्याच्यामुळं आपण एका हप्त्याच्या अंतरानं आपण हे पीक लावून घेणं गरजेचं आहे. तसेच ह्या पालेभाज्या ती जवळपास 35 दिवसामध्ये निघतात. आणि तुम्ही जे आता हे शेपू पाहतात ती आता हे जेवढे लावले त्याच्यामध्ये त्यांचं म्हणणं असं आहे की 17 ते 20 क्विंटल इतकं याचं उत्पादन निघते. आणि त्यांनी पण 7-7 दिवसाच्या टप्प्याने याची लागवड केलेली आहे. तसंच मित्रांनो, पालेभाज्यांची वाढ लवकर होऊन पीक लवकर तयार होते. आपण जाणून घेऊयात कशी करावी लागते याची माहिती. आपण आता याच्याबद्दल पण आपण माहिती पाहणार आहोत. पालेभाजी लागवड करण्यापूर्वी जमिनीची मशागत करून घेणे फार गरजेचे असते. तसेच कुजलेले शेणखत मातीत आपण मिसळून घ्यावे लागते. याची लागवड मध्यम कसदार जमिनीत पण करता येते. पाण्याचा उत्तम निचरा होणारी जर जमीन असेल आणि सेंद्रिय खतांची भरपूर जर म्हणजे कमतरता जर नसेल याच्यामध्ये तर अशी आपण जमीन निवडली पाहिजे. 10 ते 15 दिवसांच्या अंतराने किंवा एखाद्या हप्त्याने पेरणी केल्यास भाजीचा सतत पुरवठा मार्केटमध्ये होतो. त्यामुळे आणि तसेच मार्केटमधले या भाज्यांचे दर हे हर एका दिवशी बदलत असतात. त्याच्यामुळे आपण एक हप्त्याने पेरणी करून घेणे फार गरजेचं आहे. तसेच पिकास पेरणीनंतर हलके आपण पाणी देणे हे पण गरजेचं आहे. जर तुमच्याकडे पाण्याचा पुरवठा कमतरता नसेल पाण्याच्या पुरवठ्याची तर हे पीक 12 महिने आहे आपले पीक. तसेच पालकाची पूर्ण वाढलेली हिरवी कोवळी पाने खुडावीत आणि कापावीत. मेथी, कोथिंबीर या पालेभाज्यांची काढणी पाणी कोवळे असतानाच करावी, जेणेकरून बाजारात जास्त भाव मिळेल आपल्याला. तसेच पालेभाज्या लवकर विक्रीस तयार होतात, त्याची काढणी एका लागोपाठ करता येते. पालेभाज्यास भावदेखील चांगला मिळतो. तसेच यांची वाढ चांगली होते. पालेभाज्यांची पीक आंतरपीक म्हणून देखील आपण घेऊ शकतो. तुम्ही मागचे व्हिडिओ पाहिले असेल तर तुम्हाला कळेल. पालेभाज्यांमध्ये विविध जीवनसत्व खनिजे असतात, त्यामुळे त्यांची औषधी तयार करण्यासाठी देखील उपयोग होतो. तर मित्रांनो, जर तुमच्याकडे मुबलक पाणी असेल तर तुम्ही 12 महिने हे पीक घेऊ शकता. कारण की हे शेपू, पालक हे जे पीक आहेत ते पीक 12 महिने आपण घेऊ शकतो. फक्त अति पावसाच्या प्रदेशामध्ये आपण हे पीक फक्त नाही घेऊ शकणार. पण मुबलक पाणी असेल, आपल्याकडे विहीर बोरचं पाणी असेल किंवा पर्जन्यमान पण चांगलं असेल तर आपण या पिकाची लागवड करू शकतो. तर मित्रांनो, तुम्ही पण हे करून बघू शकता, कारण पाहू शकता, कारण कमी कालावधीत जास्त उत्पन्न मिळू शकतं आणि याच्यात जास्त मेहनत नाही. फक्त पाणी आपल्याला जर पुरवठा जास्त असेल तर करू शकता आपण हे. तर मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा. चॅनल नवीन असेल ते सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.